मॉर्निंग सर्वांना. आत्ताच मी उठले, आंघोळ वगैरे केली, देवपूजा वगैरे करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं थोडंसं दिवसभराचं रुटीन दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी कुकर लावलेला आहे, त्यानंतर आता विरा झोपली त्याच्यामुळे भांडे लावायचे बाकी त्या झुमाजे. इथे मी इडलीचं वाटून ठेवलेलं होतं रात्री, आज बनवायची इडली. इडलीचं वगैरे वाटून ठेवलं आहे, आता विरा झोपली त्याच्यामुळे भांडे नंतर लावते. आता आधी देवपूजा करून घेते, देवपूजा करून घेते. इथे मी आत्ताच त्यांना उठवून आली होती, देवपूजा वगैरे झाली होती माझी. आणि आता मी इडलीचं जे रवण मी रात्री बारीक करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा घालायचं बाकी होतं. तर मीठ आणि सोडा घातला मी त्याच्यामध्ये आणि त्याला थोडं फेटवून बाजूला ठेवून देईल थोड्या वेळासाठी आणि मग नंतर तयार करणार आहे. तसं पाहिलं तर पाहिजे तसं ते तेवढं हे पण झालेलं नव्हतं. भरपूर दिवसापासून चालू होतं स्वराचं इडली खायचं म्हणून मग मी आज इडली बनवणार होती. ते तिघं झोपलेले होते, त्यांना मग अशीच उठवायला गेली, मी पण उठले नाही. आणि हो, व्हिडिओच्या मध्ये शेवटी आमचं थोडं भांडण पण झालेलं आहे. तर बघा आमची छोटीशी नोकझोक कशी झाली ती. बघा इथे स्वरा झोपली आहे, झोक्यामध्ये विरा झोपली आहे. दहा वेळेस उठवून आत्ताशी उठले. पाच मिनिट काही होत नाही बाई यांचे. चला ना, मी आता येणार नाही. हा तुम्ही चला. आणि विरा भेटलेली असते तोपर्यंत येणे हाऊ कंडिशन माझे कामावर आवेच लागतात नाही ते बघ काही खरं नाही. मग मीरा आता कशीच हे करत नाही. त्रास कसा तिचा कसा दुसरा काही त्रास नसतो पण ती ना काय करती रिकाम्या कामं जास्त करत असते. इकडे जाईल तिकडे जाईल त्याच्यामुळे आपल्याला तिला एक माणूस तिला लागतो सांभाळायला. पडतीच नाही तर मग धड पडती. आता तर काय करती आंबे चालतच नाही डोंगरावर, डायरेक्ट उभी राहते चालायला पाहते आमची विरू. हे मला म्हणत असतील हे काय काय एकटी गडबड करते काही समजत नाही मला. केव्हा चूक होती मी तुम्हाला लवकर आहे. आता हे ब्रश करतात तोपर्यंत मी चहा गरम करते. मी एकदा घेतला आता मला परत घ्यायची इच्छा होते परत एकदा. या तुम्ही पण चहा घ्यायला. इथे मी थोडासा वेळ होता तोवर कपडे पडलेले होते त्याच्यात घड्या घालून घेतल्या. खूप फास्ट काम आवरावे लागतात मला. नंतर 11 वाजता लाईव्हला यायचं असतं, 11 वाजेच्या आत मला सगळे काम आवरावे लागतात आणि त्याच्यानंतर मग वेळ पण राहत नाही पटपट जातो. इथं त्यांना आले की चहा गरम करून ठेवला. मी आता आम्ही सोबत चहा घेणार आहे. माझा चहा झालेला होता आधी पण मी त्यांच्यासोबत पुन्हा घेणार आहे. तर पुढची काय म्हणताय गुपचूप खाते म्हणे माझ्या म्हणून तुझ्या खोकला येतो म्हणे रात्री. मग तुला दिवस खोकला नाही येत रात्रीच का बरं येतो. आम्ही झोपल्यावरच खोकला येतो तुला. बाई काही विचार काहीतरी खात असेल तू आम्हाला सोडून. बबडी मी डुमी झोपली का मग तू मला बघावं लागतं कुठंतरी. फ्रीज मध्ये लोण्याचे गोळे ठेवले ना ते खाते. बाबू बबडू ए बबडू ए बघ ना काहीतरी खाते वाटत रात्री हिला खोकला येतो आपण झोपल्यावर. हिला आपण झोपलो का मग खोकला. काळजी करणार दूरच झाला
बघ ना हिला खोकलंय तर रात्री आपण झोपल्यावर ही काहीतरी खात असताना आपण झोपल्यावर आपल्याला सोडून इकडे का सोरा बघ बरं जरा इकडे बघ बेटा तिचा हातच बघू आपण जरा कशाने मारू नुसतं रागवा नुसतं रागवा आपण हिला बांधून ठेवू आणि कुठं बांधू आणि आपण तिला पलंगाला बांधून ठेवायचं का मी मारतो तुझ्या पप्पांना ऐ मी तुझ्या पप्पांना मारते बघ हे बघ काय करते बेटा हे बघ काय करते मारू का मी मारू का बघ बेटा बचाओ तुझ्या पप्पांना मारते उठून टाकलं झोप बेटा झोप हे बघ ना स्वरूप भाजी भाजी करू झोप दे झोप रे बेटा आता झोप ती पांघरून घे मारे ना हक्कर पुढं अभ्यास केला का मी का ते दिवशी यायच्या नसवराला मारलं बरं का नुसती मॅगीच मारत होती सगळं काम आवरलं का हो साहेब आला आमचा भोकाडी उठून चल पिल्लो ए स्वरा तर उठली होती मीरा झोपली होती मग त्याच्या आधी मी दूध वगैरे तापवून घेतलं त्याच्यानंतर इडलीचं एक भांडं लावून दिलं कारण यांना जायचं होतं बाहेर सर्वेसाठी मग नाश्ता करायचा होता तर एक इडलीचं भांडं लावून दिलं आणि सुरू होते माझे कामांची धावपळ मग तुम्ही बघू शकताय कशाप्रकारे सकाळी सकाळी धावपळ असते कामांची एक झालं की एक सुरू असतं तर इथं मी पटपट इडली करून घेतली एक भांडं लावून दिलं त्याच्यानंतर मग कसं दुसरे कामं असतात ते पण पूर्ण करायची असतात आणि एनी हाऊ कंडिशन मला विरा झोपेच्या आधी माझे कामं झालेले पाहिजे असतात विरा उठली की बस विराला एक माणूस स्पेशली लागतो जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं सांभाळायसाठी स्वराजवळ पण नाही थांबत ती रिकामे पडायला आणि त्याला जास्त भीती वाटते बाकी दुसरं काही नाही पडायलाच भीती वाटते तिची कारण मागं पडली तर तिच्या नाकाला खूप लागलं होतं आणि खूप वेळेस पडते माझा स्वतःचा अनुभव डोक्यावर जास्त वेळेस पडलं ना की डोक्याची बिमारी लागते माझं डोकं मी लहानपणी वरतून पडली होती छतावरून तर माझं अजूनही डोकं दुखतं इथं आमच्या मॅडम बसलेले आहेत अभ्यास करत आहे भांडी कपडे वाट बघताय माझी स्वरा भरते पाणी म्हणजे आधी ना तिकडं माग करायची मी भांडे कपडे पण आता ना इथे केलेलं आहे आम्ही सोय तर पाईप वगैरे लावला तर त्याच्यासाठी खालून हौदातून पाणी लावलेलं तर एक कूलरमध्ये लावून घेते काही झाडांना पाणी टाकतो तर आता आवरते आणि बोलते तुमच्यासोबत खाते इडली खाते बघा विरा मी बघा इथं यांचं ताट रेडी आहे आता आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊ विरू कशी झाली पिल्लू सांग बेटा मम्माला कशी झाली चला द्या तुमचा रिव्ह्यू द्या नॅचरल हवेमध्ये बसले इथे मस्त चला तर मग करा एन्जॉय तर त्यांना आता नाश्त्याला दिलं होतं आणि मी भांडे आवरत होती विराचं चालू होतं माझ्याकडे येण्यासाठी बघा कसे हात हे करते आणि मी पटपटीचे पप्पा आहेत तोपर्यंत मला कामं आवरायची होती माझी घाई गडबड चालू होती मग नंतर भांडे वगैरे कपडे सर्व आवरून झालं घरात पण इडली पात्र लावलेलं होतं सर्व बघा तुम्ही बघू शकता तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा